नमस्कार, अपूर्वा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी प्रोफेशनल पद्धतीने मटका गुलपीची रेसिपी. या रेसिपीमध्ये कोणत्याही प्रकारची व्हिपिंग क्रीम न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि अगदी बाजारात मिळते तशीच बनते ही गुलफी. यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी 10 ते 12 बदाम घातले आहेत आणि 10 ते 12 काजू घातले आहेत. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही पिस्तासुद्धा ॲड करू शकता. 5 ते 6 वेलच्या घातल्या आहेत आणि गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता. मी इथं 4 चमचे साखर घेतली आहे. चहाचे जे चमचे असतात त्यांनी मोजून 4 चमचे साखर घेतली आहे. आणि हे मिश्रण आपण सर्व बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. एका बाउलमध्ये मी 250 ग्रॅम इतकी अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे. फ्रेश क्रीम आपल्या जवळच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असते. यामध्ये मी 5 ते 6 काड्या केशराच्या दुधामध्ये भिजवून घेतल्या आहेत. त्या मी घालून घेत आहे यामध्ये. यामुळे अगदी व्यवस्थित स्वाद येतो केशरचा या गुलफीला. आणि आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं होतं काजू बदाम वेलचीचं ते यामध्ये मिक्स करत आहे. नंतर यामध्ये मी 40 ग्रॅम इतकी मिल्क पावडर ॲड करत आहे 4 चमचे. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करणार आहे. एकही लम्स न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये मिल्क पावडर नसेल वापरायची तर तुम्ही घरातील जे दूध असतं त्यावरती साय येते तीसुद्धा वापरू शकता. पण मिल्क पावडरने अगदी क्रीमी अशी चव येते या गुलफीला. या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये काही काजू आणि बदामाचे काप घालून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. काजू आणि बदामाचा स्वादसुद्धा चांगला येतो. त्याचप्रमाणे केशर आणि वेलचीचा स्वाद अप्रतिम येतो या गुलफीमध्ये. नंतर एक असे मटके घेऊन यामध्ये मी सर्व मिश्रण ओतून घेणार आहे. तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ही गुलफी ठेवू शकता किंवा वाटीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गुलफ्या बनवू शकता किंवा मोल्ड मिळतात बाजारामध्ये गुलफीचे त्यामध्ये सुद्धा बनवू शकता ही गुलफी. अगदी बाजारात मिळते तशीच बनते ही गुलफी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही कधीच बाजारातली गुलफी विकत आणणार नाही, घरच्या घरी बनवू शकता. बाजारच्या गुलफीमुळे नेहमी आपल्याला घशाचा किंवा अनेक त्रास होतात आणि यामध्ये कोणतेही आईस क्रिस्टल बनत नाहीत. आणि हे आपल्याला 5 ते 6 तासासाठी सेट होण्याकरता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आपण जर रात्री ही गुलफीचे मिश्रण मिक्स करून ठेवलं तर रात्रभर व्यवस्थित सेट होते. 5 ते 6 तासानंतर मी बाहेर काढली आहे गुलफी आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित सेट झाली आहे आणि अतिशय क्रीमी अशी झाली आहे. चव तर अप्रतिम अशी झाली आहे. आपण जेव्हा घरी गुलफी किंवा आईस्क्रीम ट्राय करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा मी माझ्यासुद्धा गुलफीमध्ये आईस क्रिस्टल बनले होते. नंतर मी खूप प्रयत्न करून ही गुलफीची रेसिपी ट्राय केली आहे आणि अतिशय उत्तम अशी झाली आहे. यामध्ये आईस क्रिस्टल बनत नाहीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.